नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपलं इतिहासाचं दुसरं प्रकरण भारत 1960 नंतरच्या घडामोडी या प्रकरणातील 1960च्या दशकामध्ये घडलेल्या लक्षणीय महत्त्वपूर्ण अशा घडामोडींविषयी माहिती पाहिली. या तासिकेला आपण 1970च्या दशकामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण अशा लक्षणीय वैशिष्ट्यपूर्ण अशा घडामोडींविषयी घटनांविषयी माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर मागच्या तासिकेला मी उल्लेख केलेला होता मुलांना की 1966 आपल्या देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांचं ताशकंद करारावर सह्या केल्यानंतर काही तासातच निधन झालं आणि त्यानंतर या देशाच्या तिसऱ्या प्रधानमंत्री म्हणून त्या पदाची धुरा समर्थपणे सांभाळली ती श्रीमती इंदिरा गांधी यांनी. ठीक आहे. तर 1960च्याच दशकाच्या शेवटी पाकिस्तान आपल्या शेजारचं राष्ट्र पाकिस्तानामध्ये विशेषतः पाकिस्तानातल्या पूर्वेकडच्या भागात म्हणजे पूर्व पाकिस्तानामध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्ये आणि विशेषतः पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांच्या नेत्यांच्या कुरघोडीच्या विरोधात वातावरण निर्मिती झालेली होती आणि वातावरण खूपच चिघळलेलं होतं. परिस्थिती हाताबाहेर जायची वेळ आलेली होती कारण पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांनी पूर्व पाकिस्तानातल्या लोकांच्या संदर्भात एक प्रकारचं दडपशाहीचं धोरण अंगीकारलेलं होतं आणि त्यांची छळवणूक आणि पिळवणूक करणं, शोषण करणं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं हे सत्र जणू त्या ठिकाणी पूर्व पाकिस्तानामध्ये सुरू झालेलं होतं. त्याच्या विरोधात हळूहळू पूर्व पाकिस्तानातल्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड निर्माण झाली, असंतोषाची भावना निर्माण झाली आणि आता आपण पाकिस्तानात राहणं अशक्यच आहे अशी भावना त्या ठिकाणच्या नेत्यांच्या आणि लोकांच्या मनात जोर धरू लागली आणि त्यामुळं त्या ठिकाणी पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांकडून आणि विशेषतः नेत्यांकडून आणि पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांचं नेत्यांचा जास्त प्रभाव असलेलं जे सरकार होतं त्या सरकारकडून दडपशाही जी सुरू झाली ना पूर्व बंगालमध्ये त्याला प्रतिउत्तर म्हणून त्या दडपशाहीला विरोध म्हणून पूर्व पाकिस्तानातल्या लोकांनी एकत्रित येऊन संघटितपणे शासनाचा विरोध करायला सुरुवात केली. दडपशाही त्या नीतीचा प्रतिकार करायला त्यांनी सुरुवात केली आणि एका संघटनेची स्थापना केली. संघटनेमध्ये शक्ती असते, एकट्या दुकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा अनेकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं जास्त प्रभावी ठरतं, जास्त ते कामाचं होतं आणि म्हणून शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली बंगाली मुक्ती वाहिनी या संघटनेची स्थापना पूर्व पाकिस्तानामध्ये झाली. हे सगळं कुठं चाललंय? पाकिस्तान या देशामध्ये. तुम्ही म्हणाल 1970 दशक, आम्ही तर बघतोय भारतातल्या 1960 घडामोडी म्हणजे 1970 दशकातल्या घडामोडी. सगळं वर्णन पाकिस्तानचं काय चाललेलं आहे त्याचा संबंध आमच्याशी कसा आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. कारण 70 दशकाची सुरुवातच त्याच्यातून झालेली आहे. तर शेख मुजीबूर रहमान या पूर्व बंगाली नेत्याने बंगाली मुक्ती वाहिनी या संघटनेची स्थापना केली आणि या बंगाली मुक्ती वाहिनीच्या मार्फत दडपशाहीला जी पश्चिम पाकिस्तानातल्या किंवा पश्चिम पाकिस्तान धारजिन्या शासनाच्या माध्यमातून जी चाललेली होती त्याला विरोध करणं सुरू झालं आणि त्यातून तिथं फार मोठा जनक्षोभ असा निर्माण झाला आणि मग शासनाने एनकेन प्रकारे पाकिस्तानच्या शासनाने
एनकेन प्रकारे हे बंगाली मुक्ती वाहिनीचं शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालचं जे संघटन आहे, त्यांचे जे प्रयत्न आहेत, त्यांचा जो प्रतिकार आहे, त्यांचा जो असंतोष आहे, त्या असंतोषाचा जो उद्रेक होऊ पाहत होता, त्या उद्रेकाला चिरडण्याचं काम सुरू केलं आणि त्यातून अनन्वित अत्याचार बंगाली लोकांवरती, कुठल्या बंगाली लोकांवरती, पाकिस्तानातल्या पूर्व बंगालमधल्या बंगाली लोकांवरती त्यांनी करायला सुरुवात केली आणि या तिथल्या छळाला, जुलमाला, अत्याचाराला कंटाळून कोट्यावधी बंगाली पाकिस्तानी लोक हे शेजारीच असणाऱ्या भारताकडे स्थलांतरित व्हायला लागले आणि कोट्यावधी निर्वासित जे पाकिस्तानातून बाहेर पडलेले आहेत ते शेजारी असणाऱ्या भारताकडे येऊ लागले। आता हे कोट्यावधी निर्वासित भारतात येणं म्हणजे आमच्या सगळ्याच प्रकारच्या सोयी सुविधांवरती ताण निर्माण होऊ लागला, कारण एवढ्या लोकांना, आमचा देश एवढ्या निर्वासितांना सामावून घेऊ शकत नव्हता, अनेक अडचणी निर्माण व्हायला लागल्या या निर्वासितांच्या येण्याने आणि त्यामुळं या प्रश्नामध्ये जो पाकिस्तानचा प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये भारताला लक्ष घालण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही, कारण खरोखरच या बंगाली लोकांवरती पाकिस्तानच्या सरकारकडून अत्याचार होत आहेत ही गोष्ट सत्य होती आणि त्यामुळं त्यांची अत्याचारापासून मुक्तता करण्यासाठी आणि त्यांनी मदतीचा हात मागितला आहे तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता निर्माण करावी, त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करावी या दृष्टिकोनातून भारताने या शेख मुजीबुर रहमान यांच्या बंगाली मुक्ती वाहिनीला मदत करण्याचा निर्धार केला आणि त्याच्यातून 1971 मध्ये परत 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं। बघा 1965 मध्येच झालेलं होतं आणि परत 1971 मध्ये कोणत्या कारणावरून, बंगालच्या कारणावरून हे युद्ध झालं आणि त्याची परिणती अशी झाली की 1971 मध्ये जगात बांगलादेश नावाचा एक देश स्वतंत्रपणे जगाच्या नकाशामध्ये दिसायला लागला, म्हणजे 1971च्या युद्धाची परिणती बांगलादेशाची निर्मिती झाली। पाकिस्तानने भारतासोबत काय युद्ध केलं, कारण पाकिस्तानच्या सरकारला असं वाटत होतं की या बंगाली मुक्ती वाहिनीला भारतानेच फूस लावलेली आहे, भारतच त्यांना उद्दीपित करतोय की तुम्ही पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधामध्ये कार्यवाही करा। वास्तविक पाहता तसं अजिबात नव्हतं, पण पाकिस्तानला असं वाटत होतं आणि त्यामुळं पाकिस्ताननं बांगलादेशींना सोडून बंगाली लोकांना सोडलं आणि त्यानं भारतासोबतच युद्ध छेडलं आणि 1971 मधलं भारत पाकिस्तान युद्ध अर्थातच भारताने जिंकलं, बांगलादेशाची निर्मिती झाली। ही 1970च्या दशकातली पहिली घटना। आता 1970चं दशक हे आणखी एका कारणापायी आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, आमच्यासाठी यासाठी महत्त्वपूर्ण आहे, 1974 मध्ये आमच्या देशात पहिली अणुचाचणी करण्यात आली राजस्थानातल्या पोखरण या ठिकाणी। दिवस होता 18 मे 1974 पहिली अणुचाचणी। बघा हे अणुचाचणी करण्याच्या पाठीमागं आमचं उद्दिष्ट काय होतं, शांततेसाठी आणि स्वयंपूर्णतेसाठी, स्वयंविकासासाठी आम्ही अणुशक्तीचा वापर करू इच्छित होतो, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातलं वातावरण अशांत करण्यासाठी, बिघडवण्यासाठी नाही। तर आमचा मुख्य हेतू काय होता, शांततेसाठी आणि विकासासाठी, स्वयंपूर्णतेसाठी, स्वयंविकासासाठी आम्ही
अणुपरीक्षा केली, अणुचाचणी केली, कधी केली? 18 मे 1974 कुठे केली? राजस्थानातील पोखरण या ठिकाणी। आणखी एक हेतू होता मुलांना ही अणुचाचणी करण्याच्या पाठीमाग, मुख्यतः शांतता आणि विकास याच्यासाठी आम्ही ऊर्जावान होऊ इच्छित होतो, ठीक आहे। दुसरा असं घडलेलं होतं की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपले जे सख्खे शेजारी आहेत, ज्यांच्याशी आपले संबंध फारसे चांगले नाही आहेत, आम्ही अनेकदा आमच्याकडून चांगले संबंध करण्याचा प्रयत्न केला पण त्यात अनेक कारणांनी अडचणी येतात, ठीक आहे। एक पाकिस्तान आणि एक चीन, चीन अण्वस्त्र सज्ज झालेला होता 60च्या दशकातच, आणि दुसरं चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री वाढायला लागलेली होती आणि याचा फायदा पाकिस्तान करून घेऊन पाहत होता, तो सुद्धा चीनच्या मदतीनं अण्वस्त्र सज्ज होऊ पाहत होता, त्यासाठी धडपड करीत होता। म्हणजे एक ज्याच्यासोबत आमचं 1962 युद्ध झालंय तो अण्वस्त्र सज्ज झालाय, आणि दुसरा ज्याच्यासोबत 1965-1971 या साली युद्ध झालेलं आहे तो अण्वस्त्र सज्ज होऊ पाहतोय। अशा परिस्थितीत आम्हालाही अण्वस्त्र सज्ज होणं आवश्यक होतं, त्यासाठी अणुचाचणी आम्ही 18 मे 1974 केलेली आहे। यासाठी होमी सेठना, राजा रामण्णा या संशोधकांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत, आणि निर्णय घेतला तो तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी। मग पोखरण याच ठिकाणाची निवड का केली अणुचाचणी करण्यासाठी? पहा, अणुचाचणी करीत असताना जो प्रचंड स्फोट होतो त्याच्यामुळं खूप मोठा हादरा आजूबाजूच्या कित्येक किलोमीटरच्या क्षेत्राला बसत असतो, आणि कदाचित मग त्या ठिकाणचं जे जीवनमान आहे, त्या ठिकाणची जी सजीव सृष्टी आहे तिचं पण नुकसान होऊ शकतं। जमिनीच्या खालचे जे पाण्याचे स्रोत आहेत, जे झरे आहेत, ते सुद्धा मार्ग बदलू शकतात, बरोबर आहे, ते नामशेष सुद्धा होऊ शकतात। मग ज्या ठिकाणी जीवसृष्टी कमी आहे अशा ठिकाणाची निवड अणुचाचणी करण्यासाठी करणं आवश्यक होतं, आणि तसा भाग म्हणजे राजस्थानातलं थरचं वाळवंट पोखरण हे ठिकाण, आणि त्यामुळं जिथं भूगर्भामध्ये जलस्रोत जास्त नाही आहेत, पाण्याचे साठे जास्त नाही आहेत, जंगल भाग पण नाही आहे, आणि ज्या ठिकाणी बराच एरिया हा निर्मनुष्य आहे, त्या ठिकाणी सजीवसृष्टी नाही आहे, असा जो भाग आहे वृक्ष ओसाड वाळवंटी, अशा भागाची अणुचाचणी करण्यासाठी निवड करण्यात आली। आणि म्हणून 18 मे 1974 भारताने पहिली अणुचाचणी केली श्रीमती इंदिरा गांधी या प्रधानमंत्री असताना पोखरण या ठिकाणी। याच दशकातली आणखी एक घटना ही झाली दुसरी, पहिलं 1971 भारत पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशाची निर्मिती। दुसरी महत्वपूर्ण घटना 18 मे 1974 पहिली अणुचाचणी पोखरण या ठिकाणी करण्यात आली। तिसरी याच दशकातली महत्वपूर्ण अशी घटना म्हणजे एक राज्य आहे आमच्या 28 घटक राज्यांपैकी, ते म्हणजे सिक्कीम। या सिक्कीमचा 1975 भारतीय संघराज्यामध्ये विलय झाला, म्हणजे भारतीय संघराज्याचा सिक्कीम हा भाग एक भाग बनला, तो पूर्वी भारतीय संघराज्याचा भाग नव्हता। ईशान्य भारतातली ही राज्य, ही 7 राज्य ईशान्येकडची जी आज भारतीय संघराज्यातली घटक राज्य म्हणून मिरवतात, पण जेव्हा देश स्वतंत्र झालेला होता पहिल्या काही दशकांमध्ये ही स्वतंत्र घटक राज्य नव्हती, त्यांचा एक भाग करण्यात आलेला होता स्वतंत्र असा, त्यांना घटक राज्याचं स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं। तसं 1975 सिक्कीमला 1975 सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला,
ते भारतीय संघराज्याचा भाग बनलं, तिथं सार्वमत घेतलं गेलं आणि त्या ठिकाणच्या जनतेने सिक्कीम हे भारतीय संघराज्यामध्ये विलीन व्हावं, ते घटक राज्य बनावं या बाजूने कौल दिला आणि जनमताच्या आधारे त्या ठिकाणी सार्वमत घेतल्या गेल्यानंतर 1975 मध्ये सिक्कीम हे भारतीय संघराज्याचं एक घटक राज्य म्हणून त्याचा अविभाज्य असा भाग बनलेला आहे। ही तिसरी महत्त्वपूर्ण घटना 1970 दशकातली। याच दशकातली चौथी महत्त्वपूर्ण घटना आपण संपूर्ण या दशकातल्या या 10 वर्षातल्या लक्षणीय अशा घटना पाहतोय। 1974 मध्ये झालं काय होतं, 1974 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात एक निकाल दिलेला होता, निर्वाळा दिलेला होता। तो काय होता की या काळामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी शासकीय संपत्तीचा यंत्रणेचा शासकीय यंत्रणेचा आणि पैशाचा प्रचारासाठी वापर केलेला होता असा निकाल, आणि ही गोष्ट योग्य नाहीये, चुकीची आहे असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला होता। कधी? 1974 मध्ये। कोणी निकाल दिला? अलाहाबाद उच्च न्यायालयाने। कोणाच्या विरोधात? श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात। काय होता तो निकाल? आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलेला आहे। बस अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल काय आला? देशभरामध्ये इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये निषेध आणि संप यांचं सत्र सुरू झालं। हे चित्र सगळीकडे निषेध आणि संपांचं, या निषेधाचं, या संपाचं, या आंदोलनाचं नेतृत्व केलं जयप्रकाश नारायण यांनी। जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन सुरू झालं। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली, कायदा आणि सुव्यवस्था राहिलाच नाही। अशा परिस्थितीमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा निश्चय केला। वास्तविक पाहता आणीबाणी कोण घोषित करतं? राष्ट्रपती घोषित करतात। पण इच्छा कोणाची होती? श्रीमती इंदिरा गांधी यांची। कारण कायदा आणि सुव्यवस्था कुठंच दिसत नव्हतं, अत्यंत अशांततेचं, अराजकतेचं, गडबड गोंधळाची अशी स्थिती आणि वातावरण सबंध देशभरामध्ये निर्माण झालेलं होतं। आणि त्यामुळं 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात आली। कशासाठी? कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी। त्याच परिस्थितीमध्ये आणीबाणीची घोषणा केली जाते। कायदा आणि सुव्यवस्था जर धोक्यात आली असेल तर, आणि प्रशासकीय शिस्त आणण्याचा प्रयत्न झाला, याच्यातून झालं काय? या आणीबाणीच्या घोषणेमुळं प्रशासकीय शिस्त आणण्याचा प्रयत्न झाला, शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। ठीक आहे, ही आणीबाणी साधारणपणे 1975 ते 1977 या काळापर्यंत राहिली, 1975 ते 77। ठीक आहे, 1.5-2 वर्षापर्यंत ही आणीबाणी राहिली। या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि त्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये साहजिकच श्रीमती इंदिरा गांधी ज्या पक्षाचं नेतृत्व करीत होत्या, तो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्या पक्षाची बदनामी झालेली होती। आणि त्यामुळं 1977 मध्ये ज्या निवडणुका घेण्यात आल्या
त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन एका जनता पक्षाची निर्मिती करण्यात आलेली होती। त्या पक्षाचं सरकार स्थापन झालं म्हणजे 1977 मध्ये जनता पक्षाचं सरकार आलं। जनता पक्ष सत्तेवर आला, छोटे छोटे पक्ष ते एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं आणि या सरकारचं नेतृत्व केलं ते मोरारजी देसाई यांनी। मग जे नेतृत्व करतात, जे जिंकलेल्या पक्षाचे नेते असतात, ते साधारणपणे त्या पक्षाकडून त्या पक्षाच्या मान्यतेनुसार देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवडले जातात। ठीक आहे, मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले 1977 मध्ये। ठीक आहे, जनता पक्षाचं नेतृत्व ते करीत होते, अनेक छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन त्यांनी शासन स्थापन केलं आणि त्या शासनाचं नेतृत्व कोण करू लागले, मोरारजी देसाई, आणि प्रधानमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली। पण झालं काय, हे सरकार जास्त काळ टिकलं नाही, अल्पकाळ टिकलं। तुम्हाला प्रश्न पण विचारला जातो की मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पकाळ का टिकलं, स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आलेला आहे, तर त्याचं उत्तर काय, मोरारजी देसाई यांच्या काळात जे त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं ते अनेक छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन त्याचा जनता पक्ष नावाचा पक्ष तयार करून त्यांनी सरकारची स्थापना केलेली होती। या पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद होते, वेगवेगळ्या कारणांवरून वेगवेगळी मतं आणि त्यातून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यामुळं या अंतर्गत मतभेदांमुळं, या अंतर्गत वादांमुळं ते सरकार जास्त काळ टिकलं नाही, जास्त काळ राज्यकारभार करू शकलं नाही। कारण काय आहे मुख्य, अंतर्गत मतभेदामुळं, वादविवादांमुळं, मतभेद असल्यामुळं वादविवाद आणि त्याच्यातून एकवाक्यता कुठल्याही धोरणाच्या संदर्भात होत नसल्यामुळं हे सरकार अल्पकाळ टिकलं। त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले, तेही काही फार काळ राज्य करू शकले नाहीत, म्हणजे प्रधानमंत्री म्हणून फार काळ त्यांनी भूमिका बजावली नाही। आणि त्यानंतर 1980 मध्ये परत निवडणुका झाल्या आणि 1980 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये परत काँग्रेस पक्ष हा बहुमतानं विजयी झाला आणि श्रीमती इंदिरा गांधी या परत भारताच्या प्रधानमंत्री झालेल्या आपल्याला दिसून येतात।